नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर शहरात वाढत चाललेल्या अतिक्रमणावर अंकुश ठेवण्याच्या उद्देशानं आज शुक्रवार सकाळपासूनच अतिक्रमण मोहीम तीव्र करण्यात आली होती। या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी वादावादी झाली, मात्र पिंदू चौकातील कारवाई दरम्यान अजित पवार आणि त्याच्या समर्थकांनी महापालिका कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक बाबर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला। त्यानंतर पोलिसांनी पवारला ताब्यात घेतलं। या प्रकरणी पवारसह त्याच्या सहकाऱ्यांवर राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात होणारा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला। शिवाजी विद्यापीठात हा कार्यक्रम झाला तर आम्ही तो उधळून लावू असा इशारा पुरोगामी संघटनांनी दिला होता, मात्र आपण कोणत्याही संघटनेच्या दबावाला बळी पडलो नाही तर इंदुरीकर महाराज वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय। तसंच 3 महिन्यांनी विद्यापीठाबाहेर हा कार्यक्रम घेणार असल्याचंही सांगितलंय। सरकारी धोरणांमुळे आणि आयातमालामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी कर्जात आहे असं शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलंय। कोल्हापुरातील कसबा बीड इथं गेल्या 33 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू असून त्याला पाठिंबा देताना रघुनाथदादा बोलत होते। कर्जमाफी नावाच्या फक्त घोषणाच दिल्या जातात, प्रत्यक्षात अंमलबजावणी प्रामाणिकपणे झालेली नाही, याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकारी धोरण असल्याचाही आरोप पाटील यांनी यावेळी केला आहे। संस्थानकालीन कुरुंदवाड शहराच्या पालिकेला केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत हगणदारी मुक्त शहराचे सर्व निकष पूर्ण केल्याबद्दल हगणदारी मुक्त शहर म्हणून राष्ट्रीय मानांकन प्राप्त झालंय। यामुळे केंद्र सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस मिळवण्यात ही नगरपालिका यशस्वी ठरली आहे। स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या 25 अधिकाऱ्यांच्या समितीनं शहराचा सर्व्हे करून अहवाल केंद्रीय नगरविकास विभागाकडे पाठवला होता। शिरोळ तालुक्यातील शिर्टीची 10वीतील विद्यार्थिनी सानिका नामदेव माळी हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शिक्षक निलेश बाळू प्रधाने याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शिरोळ तालुक्यातील शिर्टीची 10वीतील विद्यार्थिनी सानिका नामदेव माळी हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शिक्षक निलेश बाळू प्रधाने याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसंच या प्रकरणी सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्याच्या मागणीचं निवेदन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं शुक्रवारी नायब तहसीलदार काटकर यांना देण्यात आलंय। शिक्षक आणि संशयित आरोपी निलेश प्रधाने यानं सानिकाला विष दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय। कोकणच्या संस्कृतीची अनुभूती देणाऱ्या शिमगोत्सवाची धूम रत्नागिरी जिल्हाभरात आजपासून सुरू झाली आहे। शुक्रवार दिनांक 28 रोजी पहिल्या होळीचं सर्वत्र वाजत गाजत स्वागत करण्यात आलं। जिल्ह्यात या शिमगोत्सवात 3003 ठिकाणी खासगी होळ्या तर 1243 सार्वजनिक होळ्या उभारणार आहेत, तर 1095 ग्रामदेवतांच्या पालख्या रुपे लावून सजणार असून त्यानंतर भक्तांच्या भेटीसाठी रेलचेर असणार आहे। कराड नगर परिषदेनं सुरू केलेली अतिक्रमण हटावची मोहीम 3रा दिवशी सुरूच राहिली। शुक्रवारी शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर नगरपालिकेनं हातोडा टाकला। कृष्णा नाका सावळी चौक ते मंडई परिसरातील चांदणी चौकातील अतिक्रमण तसंच पक्क्या अतिक्रमणांवर जेसीबी चालवण्यात आलाय। शहरात ठिकठिकाणी व्यापारी वर्गानं आपली अतिक्रमण स्वतः काढण्यास प्रारंभ केलाय। अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई सुरू आहे। सातारा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचा मुख्य लिपिक आनंदराव गोविंदराव नवाळे याला न्यायालयानं 4 वर्ष सक्तमजुरी आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। तसंच दंड न दिल्यास 3 महिने अधिक सक्तमजुरी भोगावी लागणार आहे। 14000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी न्यायालयानं हा निकाल दिला असून या निकालामुळे लाचखोरी करणाऱ्यांचे धावे धणांले। केंद्र शासनाअंतर्गत सुरू झालेल्या राज्य विमा निगमच्या सेवा सेतू केंद्राच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील ईएसआय नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आता सांगलीत वैद्यकीय सुविधा मिळतील, याचा ईएसआय कामगारांनी लाभ घ्यावा असं आवाहन कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे पुणे विभागीय आयुक्त हेमंत कुमार पांडे यांनी केलंय। शुक्रवारी ते सांगलीतील विमा निगमच्या सेवा सेतू केंद्राचं उद्घाटन करून बोलत होते। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार मुस्लिमांना 5% आरक्षण देणार आहे। मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 5% आरक्षण दिलं जावं म्हणून अध्यादेश काढून कायदा करणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजासाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे असंही मलिक यांनी सांगितलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिदम याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं दणका दिलाय। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागानं छिदमवर कारवाई केली असून त्याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय। या संदर्भातील निकाल नगरविकास विभागानं आज दिलाय। 2018 अहमदनगरच्या उपमहापौर पदावर असताना श्रीपाद छिदमनं फोनवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द उच्चारले होते, त्यानंतर छिदम विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती।
सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते महेश गाडेकर यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारी पासून होणार होती, मात्र 1 दिवस अगोदरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून यावर 2 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ता यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याबाबत गुप्ताचे वकील APCA यांनी माहिती दिली असून मृत्यूदंडाच्या शिक्षेचं रुपांतरण जन्मठेपेत करण्यात यावं अशी विनंती गुप्ता यानं न्यायालयाकडे केली आहे. 2012 झालेल्या निर्भया प्रकरणानं देश ढवळून निघाला होता. या प्रकरणातील 4 दोषींना फासावर लटकवण्याची न्यायालयानं डेथ वॉरंट जारी केलं असून 3 मार्च रोजी त्यांना फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीत CAA झालेल्या हिंसाचारात शुक्रवारपर्यंत 48 जण ठार झालेत. या प्रकरणी आतापर्यंत 123 गुन्ह्यांची नोंद झाली असून 630 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशी माहिती दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी MS रांधा यांनी दिली आहे. दिल्लीतील मौजपूर जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्यानं हिंसक आंदोलन पेटलं. यामध्ये झालेल्या जाळपोळ दगडफेकीच्या घटनेत जनजीवन विस्कळीत झालं, तसंच 48 जणांचा मृत्यू झालाय. वाळवा तालुक्यातील पेठ येथील श्री मानकेश्वर खंडेश्वर यात्रेनिमित्त मैदानात यावर्षीचा महाराष्ट्र केसरी हर्षद सद्गीर याला कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीतील मल्ल उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार यानं 13व्या मिनिटाला घुटना डावावर चितपट केलं. 2,03,003 रुपयांचं इनाम देऊन आबदाराचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकाच्या या लढतीचं बक्षीस वितरण युवा नेते सम्राट महाडिक, यात्रा समितीचे अध्यक्ष मोहन मदने, जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी, उपसरपंच दीपक कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानंतर आता अभिनेता ऋतिक रोशनही हॉलिवूडच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ऋतिकला हॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी गेर्श एजन्सी नावाची टॅलेंट एजन्सी मदत करणार आहे. ऋतिक नेहमी चौकटी पलीकडे जाऊन काम करतो. गेर्श एजन्सीच्या माध्यमातून हे काम जगभरात पोहोचण्यास मदत होईल असं ऋतिक रोशनची मॅनेजर अमृता सेननं म्हटलंय. त्यामुळे आता हॉलिवूडमध्ये ऋतिकच्या अभिनयाची जादू चालणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.